तर आज बनूया खूपच पौष्टिक आणि खमंग असा पालकचा पराठा ज्यांना पालक खायला बिलकुल पण आवडत नाही तेही हा पराठा अगदी आवडीने खातील अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढा खमंग आणि चविष्ट हा पराठा बनून तयार होतो तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया तर नमस्कार तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया तर इथे बघा मी पालक घेतलेले आहे आणि पालक बारीक बारीक कट करून घेणार आहे तर बघा मी सगळी पालक आता कट करून घेतलेले आहे आणि पालक दोन तीन पाण्यात चांगली धुवून घेणार आहे तर बघा मी आता पालक धुवून घेतलेले आहे याच्यामधली अर्धी पालक मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालून या पालकची एक पेस्ट तयार करून घेणार आहे तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आता मी इथे एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये दोन वाट्या गहवाचं पीठ घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा अजवाईन घालून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून ही पालकची पेस्ट मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि सगळं पिठामध्ये मिक्स करून पीठ चांगल्या प्रकारे मळून घेणार आहे आपल्याला पाणी लागेल तेवढंच पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी आपण चपात्यांना बनवतो तशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता मी इथे चांगल्या प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे तीन चार मिनटं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल ओतायचं आहे आणि परत पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे अगदी आपण चपात्यांना मळतो तशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता आता हे पीठ अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आता मी एका कुकरमध्ये चा चार पाच बटाटे कापून घालणार आहे आणि पाणी घालून बटाट्यांना तीन शिट्ट्या लावून घेणार आहे बटाटे चांगले उकडून घेणार आहे आता मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार मिरच्या थोडंसं आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर घालून हे सगळं वाटून घेणार आहे तर बघू शकता बटाटे आता उकडून झालेले आहेत मी बटाटे हाताने चांगल्या प्रकारे कुच करून घेणार आहे अशा प्रकारे बटाटे करून घ्यायचे आहेत तर आता मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल ओतून घेतलेला आहे आणि तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे आणि सगळं मिक्स करून वाटलेली चटणी घालून घेणार आहे आणि चटणीसुद्धा सगळी या तेलामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि ही चटणी तीस चाळीस सेकंद चांगली भाजून घ्यायची आहे वरून चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळदी अर्धा चमचा लाल तिखट मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे या चटणीमध्ये आता या चटणीमध्ये मी ही कापलेली पालक घालून घेणार आहे शिल्लक ठेवलेली सगळी पालक आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि सगळी भाजी एकजीव करून मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यावरती दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर बघा तीन मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे मी या भाजीमध्ये थोडंही पाणी नाही घातलेलं तर या भाजीला पाणी वळलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे उकडून ठेवलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत सगळे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा पालक पराठा बनवून खाऊन बघा खूपच छान बनवून तयार होतो आता तीन चार मिनट हा मसाला असाच भाजून घ्यायचा आहे याच्यामधलं सगळं पाणी सुकवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तीन मिनटं झालेले आहेत आणि आपला मसाला बनून तयार आहे तर बघा इथे पिठालाही अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि मसालासुद्धा तयार आहे आता आपण पालकचे पराठे बनवून घेऊया त्यासाठी परत एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे या पिठाच्या गोळ्याला सुक्कं पीठ लावून एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छोटीशी एक पोळी लाटून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण हा मसाला घालून घ्यायचा आहे भरपूर असा मसाला घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे हे बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळं एकत्र करून हे बंद करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता याला परत थोडंसं सुक्कं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याचा पराठा चांगल्या प्रकारे हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे घरात ज्यांना पालक बिलकुल पण आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील जर तुम्ही अशा प्रकारे पालक पराठा बनवला तर खूपच चविष्ट आणि पौष्टिक असा हा आलू पराठा बनून तयार होतो तर बघा आता मी एका तव्यावरती हा पराठा घालून घेतलेला आहे आणि पराठा दोन्ही साईडनी चांगला भाजून घेणार आहे याला तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडनी चांगलं शेकून भाजून घ्यायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पालक पराठ्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की अशा प्रकारे एकदा पालक पराठा बनून खाऊन बघा तर बघा मी पराठा आता दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे शेकून घेतलेला आहे आणि आपला पालक पराठा बनून तयार झालेला आहे खूपच चविष्ट असा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आजपर्यंत सगळा मसाला भरलेला आहे या पराठ्याच्या तुम्ही बघू शकता नक्की अशा प्रकारे पराठा बनवून खाऊन बघा